दिल्ली मधल्या आपल्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या माध्यमांशी बोलतात, थेट जाऊयात. एकनाथ शिंदे यांच्या आताच माझं माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि हे जेव्हा वृत्त आलं आपल्या माध्यमातून तेव्हा लोकसभेतील गटनेते विनायकराव राऊत, खासदार राजन विचारे जे मुख्य प्रतोद आहेत, त्यानंतर आमचे अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी या ताबडतोब माझ्याकडे आल्या. आम्ही बसलो, आणखीन काही खासदार पोचतील. ते काय संजय बंडू जाधव परभणीचे आलेले आहेत, ओमराजे निंबाळकर येत आहेत, अजून एक दोन खासदार वाटेत आहेत. जे काही वृत्त आता माध्यमातून दाखवण्यात आलं, हा म्हणजे हा प्रकार जो आहे हा कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. बरं का, कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे तो. कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 विधिमंडळात झालेलं आहे आणि ते 20 तारखेला त्याच्या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू होते. या देशाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, त्यांनी जे खंडपीठ स्थापन केलं आहे, त्यांच्यासमोर फुटीर गटाच्या भवितव्यासंदर्भातला निर्णय लागेल. आणि आम्हाला खात्री आहे ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जी याचिका शिवसेनेची आहे ती कायद्याच्या नियमाच्या आधारावरती पक्की आहे आणि जो न्याय मिळायचा आहे तो आम्हाला न्यायालयात मिळेल. त्या भयातून, त्या भीतीतून आज त्यांनी घाईघाईनं गटानं, एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो, जो फुटीर गट आहे त्या फुटीर गटाला अजून पक्ष म्हणून मान्यता नाही आहे. आणि तो फुटीर गट बाळासाहेब ठाकरेंच्या 56 वर्षाच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो आणि स्वतःची कार्यकारिणी जाहीर करतो. म्हणून ही कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. हा लोक हसत आहेत, लोक मजा घेत आहेत, आनंद आहे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, स्वतःचे आमदार सांभाळण्यासाठी फुटून गेलेले ही धडपड सुरू आहे. पण शिवसेना जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याशिवाय भक्कमपणे उभी आहे आणि ती अधिक भक्कम होईल. शिवसेनेचं नेते मंडळ हे बाळासाहेब ठाकरेंनी आणि कार्यकारिणीने निर्माण केलेलं आहे. शिवसेनेतले सगळे प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले असतात. शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही आहे, लक्षात घ्या. मूळ शिवसेना आहे ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. अनेकांनी फुटून जाऊन बाहेर पक्ष निर्माण केले असतील, त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, कायद्यानेही नाही आणि कोणत्याही नियमानं नाही. त्याच्यामुळे जनतेला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना भ्रमित करण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत. त्याचा शिवसेनेवरती काही एक परिणाम होणार नाही. बघा, मुंबईत विधिमंडळात सुद्धा ही प्रक्रिया झाली, त्याला आव्हान दिलेलं आहे कोर्टामध्ये. जर लोकसभेमध्ये असा कोणी प्रयत्न करणार असतील स्वतःला फुटीर मरवणारे, तर ते आता कायद्याच्या कसोटीला त्याला आव्हान दिलं जाईल. इथे सुद्धा फुटीरच असतील जर कोणी असं प्रयत्न करत असेल, त्यांना फुटीर म्हणूनच म्हणावं लागेल. या क्षणी आम्ही असं मानतो की विधी लोकसभेतली शिवसेना एकसंध आहे. सर, त्यांचा असा दावा आहे की शिवसेना ही एनडीएमधून बाहेरच पडलेली नाही, अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता मूळ. अजून बघा, त्यांच्या दाव्याला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही आहोत. त्यांच्या दाव्याला आम्ही उत्तर द्यायला बसलेलो नाही. आम्ही शिवसेनेची भूमिका मांडतो आहे. माझ्या बाजूला लोकसभेचे गटनेते आहेत विनायक राऊत, अरविंद सावंत आहेत ज्यांच्याविषयी आपण मगाशी उल्लेख केला, ठाण्याचे खासदार राजन विचारे, प्रियांकाजी आहेत, ओमराजे आमचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आलेले आहेत, कुठे आहेत ओमराजे इथे बसले आहेत, परभणीचे खासदार बंडू जाधव आहेत, अजून दोन खासदार येत आहेत.
जे इथे आता आहेत अस्पष्ट येत आहेत, त्याच्यामुळे हे भ्रमिष्ट करणं, भ्रम निर्माण करणं आणि त्यातून राजकीय गोंधळ निर्माण करणं हा आपला गट आणि आपल्या गटातले लोक वाचवण्यासाठी चाललेली अखेरची धडपड आहे. उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून ते सगळे दावे करणार आहेत. एक म्हणजे पक्षप्रतुत्वपदी भावना गवळीच कायम असतील आणि दुसरं म्हणजे गटनेतापदी शेवाळेंचं नावाची ही कायदेशीर लढाई चालू राहील. पण आम्ही मुख्य प्रतुत्वपदी राजन विचारे यांची केलेली नेमणूक ही कायद्याच्या नियमाच्या आधारावर केली आणि तेच मुख्य प्रतुत्व आहे. पण निर्णय घेतलेला नाही सर संसदेमध्ये. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जी 16 नावं अपात्रतेसाठी आपण दिलेली आहेत अरविंदजी, त्याच्यामध्ये पहिलं नाव त्यांचं आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपदी घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री ते येतील, त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी येतील, पण मला खात्री आहे, शिवसेनेला खात्री आहे, या देशातला न्याय अद्याप मेलेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त न्याय होईल. खोटं आहे. आता हे किती आहेत मोजा ना. खोटं आहे. कलाबेन देलकर बाहेर आहेत, त्या येतील थोड्या वेळाने इथे आमच्या. हां, त्या सोडून अजून दोन खासदार इकडे येतील. आता जर त्यांचा 14 जर आकडा असेल हे तुम्ही आकडे मोजा. कीर्तिकर आजारी आहेत 6. हो, 18 मधले 6 झाले. गजाभाऊ इथून आलेलेच नाही आहे, ते आजारी आहेत. आणि म्हटलं अजून दोन येणार आहेत. त्याच्यामुळे हे जे आकडे वारंवार दिले जात आहेत हे लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी दिले जात आहेत. ही फसवाफसवी आहे. म्हणून कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 मुंबईत झाला विधिमंडळात आणि आता हा दिल्लीमध्ये सीझन 2 सुरू आहे कॉमेडी एक्सप्रेसचा. लोक मजा घेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजकीय पक्ष नोंदणीकृत, अनेक वर्ष राजकारणात आहे, फुटून गेलेले लोक आहेत बाहेर, आमदारांचा आकडा असेल, खासदारांचा आकडा असेल, हे आमचे अनिल देसाई झाले. आणि तुम्ही म्हणताय आमची शिवसेना, कोणत्या आधारावर म्हणताय तुमची? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथे बसलेली आहे. ती शिवसेना मातोश्रीतून, शिवसेना भवनातून चालेल. नक्कीच तुम्ही वेगळा गट, फुटीर गट असेल, तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा, आमचं काय म्हणणं नाही. मुख्य नेता हे सर नवीन पद निर्माण नाही, मला माहीत त्यांच्या गटाचं काय चाललं त्याविषयी मला माहीत नाही. मी माझ्या पक्षाविषयी सांगेन. शिवसेनेच्या खासदारांसोबत उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहे अशी चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार जे इथे आहेत ते इथे असतील बरं का. फुटीर गटाबरोबर कोणी बैठक घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अनिलजी बरोबर आहे ना? बरोबर. हा, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणत्याही कायदेशीर आधार नाही. कुठली राष्ट्रीय कार्यकारिणी सांगा ना आधार काय तो? नाही, पावलं कसली आहे? हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे. एक फुटीर गट मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कशी करू शकतो आणि आपली कार्यकारिणी कशी काय निर्माण करू शकतो? त्यांना अधिकारच नाही, त्यांना कुठला हक्क नाही आहे. अर्ध्या हळकोंड्याने पिवळे झालेले आहे. देखे आपको क्या चाहिए भाई? आज हमने देखा कि मुंबई से जो शिवसेना से टूटे हुए लोग हैं उनका जो गुट है उसने एक राष्ट्रीय कार्यकारिणी बना ली शिवसेना की. हम लोग यहाँ बैठकर हंस रहे थे. महाराष्ट्र की जनता भी हंस रही है, मजा ले रही है, चुटकी ले रही है. और हमारी जो कार्यकारिणी है बाळासाहेब ठाकरे जी ने बनाई हुई उनको बर्खास्त कर दिया. ये पार्टी बाळासाहेब ठाकरे जी, ये शिवसेना एक रजिस्टर पॉलिटिकल पार्टी है, चाहे इलेक्शन कमीशन हो चाहे सब कुछ हो. आप लोग टूटकर बाहर चले गए, आपके ऊपर डिसक्वालिफिकेशन की तलवार लटक रही है. 20 तारीख से सुप्रीम कोर्ट के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश के सामने आपकी सुनवाई होने जा रही है कि आप MLA रहेंगे, विधायक रहेंगे या नहीं रहेंगे, आपका गुट क्वालिफाइड होएगा या नहीं होगा, और आप हमको बर्खास्त कर रहे हो. ये तो जैसे TV पे जो प्रोग्राम चलता है ना कॉमेडी एक्सप्रेस सीजन 1 सीजन 2, सीजन 1 मुंबई में चल रहा है कॉमेडी एक्सप्रेस और सीजन 2 अब दिल्ली में चल रहा है राष्ट्रीय कार्यकारिणी वाला. ये सब अपनी चमड़ी बचाने के लिए, लोगों को भ्रमित करने के लिए चल रहा है, क्योंकि उनके पास जो विधायक है वो बहुत ही डिस्टर्ब है, क्योंकि उनकी विधायक ही चले जाने वाली है. ये सबको मालूम है. जो कानून है, जो 10th शेड्यूल है, उस नियम और कानून के आधार पर जो पिटिशन हमने सुप्रीम कोर्ट में किया है, 16 MLA जिसमें
महाराष्ट्र के अभी के मुख्यमंत्री है, जिसने गैर कानूनी तरीके से इलीगली अनकॉन्स्टिट्यूशनल तरीके से मुख्यमंत्री पद की शपथ उनको दिलाई गई है, उनकी भी विधायक की जा सकती है। तो यह सब एक दिखावा है। हमने राष्ट्रीय कार्यकारिणी बनाई, हमने शिवसेना की कार्यकारिणी बर्खास्त की। बालासाहेब ठाकरे जी की ये पार्टी है, उनके निर्माता संस्थापक बालासाहेब ठाकरे है, उसके प्रमुख उद्धव ठाकरे है। हम सभी को कार्यकारिणी ने जो लिया है वो पार्टी ने लिया है, जो शिवसेना है। आप कहाँ की शिवसेना बन गए? ठीक है, आपका एक अलग गुट हो सकता है, आप बाहर निकले, आप अपने गुट की राजनीति कर लीजिए, शिवसेना से पंगा मत लीजिए। मुख्यमंत्री दिल्लीत का यावं लागतंय? शिवसेनेचे मुख्यमंत्री केव्हा दिल्लीत नव्हते आले या आधी? आमचं हायकमांड मुंबईत आहे, शिवसेनेचं आमचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे। भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जेव्हा आमचं राज्य होतं तेव्हाही आम्ही दिल्लीत कधी आलो नव्हतो। आमचे मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊनच आदेश घेत होते, सूचना घेत होते। हे प्रथमच महाराष्ट्र हा चमत्कार पाहतो आहे। देखिए, ये कानूनी लड़ाई चलती रहेगी। जैसे विधायक की चल रही है 16, वैसे जो हमारे अगर कोई MP उस गुट के साथ जुड़ गए तो कानूनी लड़ाई चलेगी। आप बोलिए, क्या बोलना चाहते हैं? पहली बात ऐसी है ना कि आप ये सारी इसका जो नींव है ना वो संविधानिक है, ये जो बन रहा है ना सारी चीजें बता रहे हैं वो संविधानिक है। क्या कानून कहता है? परिशिष्ट 10 में जो कानून है उसमें जो कहता है 2(1)(a) क्या कहता है कि अगर भाई 2/3 लोग निकल जाते, पहले था 1/3 अगर निकल गए तो गुट को मान्यता मिलती थी, आज वो मान्यता नहीं मिलती है। आज गुट को नहीं मान्यता मिलती है, पहले ध्यान में रखना है। 2/3 लोग अगर निकल गए तो उनको किसी पार्टी में जाकर विलीनीकरण करना होगा। आप ये क्यों नहीं बताते पूरे देश को कि पिछले इतने दिनों में ये बाहर निकले हैं, ये 2/3 है, पूरा नहीं निकला है, फिर इनको गुट की मान्यता नहीं दे, आज तक इनका विलीनीकरण नहीं हुआ, ये असंविधानिक नहीं है? दूसरी बात है, बेकानून नहीं है? अब तक ये लोग अपना कैबिनेट नहीं बना पा रहे हैं, आज 16 दिन हो गए शपथ लेकर, लेकिन ये डर से, ये जो डर उनके मन में है कि सुप्रीम कोर्ट में क्या होगा, क्या हम टिक पाएंगे नहीं, उस डर से ये सरकार जो बनी है दोनों की, वासु सपना एक दूजे के लिए, हाँ, ये लोग अब तक अपनी कैबिनेट नहीं बना पा रहे हैं। और जो 16 लोगों के बारे में जो पिटीशन है उसमें से एक ने भी शपथ ली तो पूरी तरह से वो अनकॉन्स्टिट्यूशनल असंवैधानिक हो जाए। नहीं, मैं आपसे प्रार्थना करता हूँ, ये विषय सिर्फ इसको ये मत दिखिए कि ये महाराष्ट्र का विषय है, शिवसेना का विषय है, ये देश के भारत रत्न परम पूज्य डॉक्टर साहब बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान बनाया है उसके नींव पर हमला हो रहा है। अब आपके सामने अरुणाचल प्रदेश की केस है कि नहीं है? क्यों नहीं बताते लोगों को क्या हुआ था अरुणाचल प्रदेश में? देखिए पार्टी, अभी वही तो बता रहे ना, जाके क्यों ना? अरे क्लेम क्या करें? वो करेंगे मेरे साथ 280 सांसद है तो आप क्या क्लेम मानेगा? अब फिर दोबारा प्रश्न को दूसरी तरफ लेके जाते हो, उसका मुझे दुख है। देश के संविधान पर हमला हो रहा है उसके बारे में कुछ नहीं बोलते आप? आपको उसकी रक्षा करने की नहीं जिम्मेदारी नहीं अपनी? ये चौथा स्तंभ है ना, तीसरा स्तंभ है ना, उसकी भी जिम्मेदारी बनती है। अरुणाचल प्रदेश में क्या हुआ था? उसकी विधानसभा की संख्या 60 थी, 60 में से 42 लोग कांग्रेस के चुनकर आए थे और कांग्रेस के 42 थे, 5 पीपल्स पार्टी के थे और 2 इंडिपेंडेंट थे, 11 BJP के थे। अब BJP ने जाकर 42 में से 22 लोग बाहर निकाले, यही जो महाराष्ट्र में हुआ, 22 लोगों को बाहर निकाला, ये 11 लोग मिलकर 33 लोग बन गए, सरकार बनाई। और फिर राज्यपाल क्या करेंगे? तो राज्यपाल करेंगे नहीं, तो एक नहीं चलेगी ये सरकार, नहीं चलेगी। और जो शिवसेना का नाम लेकर जो अपना दुकान चला रहे हैं ना, ये उनकी दुकान भी बंद हो जाएगी। असली शिवसेना जो है हमेशा बालासाहेब ठाकरे जी, जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना। बालासाहेबांचं नावाखा जगात घेतलं जात आहे। आता तुमच्या चॅनलचं कोणी दुसरा गट निर्माण झाला, तुमच्या चॅनलचं नाव घेईल का? हा, नोकरा सोडून लोक दुसरीकडे जातात ना।
बदलता की चॅनल लोक नोकऱ्या बदलतात लोक मालक बदलतात तसे लोकांनी मालक बदलला कळलं हे दुसरी अधिवेशन सुरू आहे हे या अधिवेशना दरम्यान हे जे सगळे राजकीय नाट्य सुरू आहे यावर शिवसेनेचं काय पाऊल असेल शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल त्याने अजून शिवसेना खऱ्या अर्थानं त्यांना समजेल हळूहळू अजूनही आम्ही फार सौम्यपणे घेत आहोत आम्ही कायदेशीर लढाईमध्येच आमची सध्या आमचा वेळ जातो आहे पण ज्या क्षणी माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या बाहेर लवकरच पडतील संपूर्ण राज्याचा दौरा करतील आणि जे एक तुफान त्यानंतर निर्माण होईल त्या तुफानापुढे हे कोणीही टिकणार नाहीत चला धन्यवाद जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाची जी नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केलेली आहे त्यावर हल्लाबोल केलाय लोकसभेमध्ये खासदार एकसंध आहेत आणि हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रातलं हे सरकार फार काळ टिकणार नाही एकनाथ शिंदे यांची घेतलेली शपथ हीच बेकायदेशीर आहे याचा पुनरुच्चारसुद्धा संजय राऊत यांनी आज केला बाळासाहेबांचं नाव घेणाऱ्यांचं दुकान बंद होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट